आपल्यासोबत आमदार मंगेश कुडाळकर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. महत्त्वपूर्ण दिवस आहे, सुनावणी सुरू आहे. कशा पद्धतीने आपली तयारी होती आणि आता पहिल्या तीन याचिकांवरती सुनावणी पूर्ण झाली? माननीय अध्यक्षांनी दोन्ही पक्षांचं मत ऐकलेलं आहे आणि ह्या दरम्यान काही पेपर्स ॲनेक्स आणि काही कागदपत्रं आहेत ते दोन्ही पक्षांना सांगितलेलं आहेत की ते काही मुदत त्यांना दिलेली आहे, त्या मुदतीमध्ये त्यांनी ते पेपर त्यांना द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर ते पुढची तारीख देऊन सुनावणी पुन्हा एकदा घेतील. आक्षेप घेण्यात आला होता की काही कागदपत्रं जे आहेत ते तुम्हाला काही याचिकांची कागदपत्रं मिळाली नाहीत, काय नक्की त्या संदर्भात? नाही, या संदर्भात जे संदर्भात जे माननीय वकील साहेब आहेत सर्व, तर ते सर्व ह्या बाबतीत बघत आहेत आणि जे जे कागदपत्र पेंडिंग असतील दोन्ही पक्षांचे, ते दोन्ही पक्षांची कागदपत्र लवकरात लवकर सादर करायला सांगितलेले आहेत आणि त्यानंतर मग सुनावणीच पूर्ण होईल. ठाकरे गटाच्या वकिलांकडून अशी मागणी केली जाते आणि प्रतोदांकडून की या सर्व सुनावण्या ज्या आहेत त्या एकत्रित घ्यावा अशा अध्यक्षांकडे त्यांनी मागणी केली. हो, त्यांनी मागणी केली आणि हा अपिला त्यांनी पुढच्या ह्याच्यामध्ये पेंडिंग ठेवलेला आहे. तुम्हाला अपेक्षा आहे की न्याय मिळेल याच्यातून, किंवा तुम्ही असं म्हटलं जाते की 16 आमदार या याचिकेतून हे होतील, पात्र ठरतील असं ठाकरे गटाच्या आमदारांचं म्हणणं? असं वाटत नाही आहे, कारण का आपली बाजू चांगल्या पद्धतीने वकिलांनी सुद्धा मांडलेली आहे आणि मला वाटतं चांगल्या पद्धतीने आपली बाजू आहे तिथे सक्षमपणे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यास. आपण पाहतोय की आमची बाजू चांगल्या पद्धतीने आमचे वकील मांडतायत आणि आम्ही आमचे आमदार जे आहेत ते अपात्र होणार नाहीत असा विश्वास जो आहे तो आमदार मंगेश कुडाळकर यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन चरण सिंगसह निवृत्ती वापर TV9 मराठी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.